लक्ष्मण अगदी बरोबर आहे, पण नाशिकमध्ये आपण जर पाहिलं आज गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जातोय, प्राणप्रतिष्ठापना करून गणरायाचं आगमन झालेलं आहे, त्याची मनोभावे पूजा केली जाते. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता, कोरोनाचं संक्रमण पाहता, नाशिकमधली सुद्धा चिंता अजून दूर झालेली नाहीये आणि सगळे भक्त आज आपल्या या लाडक्या बाप्पाकडे हेच साकडं घालत असतील की राज्यावरचं, देशावरचं, जगावरचं संकट लवकरात लवकर दूर हो. गणपतये नमो नमः, श्री सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. तर आपण पाहिलं नाशिकमध्ये बाजारामध्ये गर्दी पाहायला मिळाली आहे भक्तांची, त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा जर आपण गेलो तर पुण्यात सुद्धा यावर्षी अत्यंत साधेपणानं गणेशोत्सव साजरा केला जातोय. पुण्यामध्ये खरं तर गणेशोत्सव म्हटला की ढोल ताशा पथक हे आलंच आलं, मात्र यंदा अतिशय साधेपणानं गणरायाचं आगमन झालेलं आहे. पुण्यातील मानाचा पाचवा गणपती अर्थात केसरवाड्याच्या मूर्तीचं पालखीतून आगमन झालंय. सनई चौघडे वाजवत पारंपरिक थाटात पण अत्यंत साधेपणानं प्राणप्रतिष्ठापना केली गेली आहे. यंदा पुण्यामध्ये अत्यंत साधेपणाने गणपतीची प्रतिष्ठापना होती आणि मानाच्या गणपतींच्या स्थापनेचं वैशिष्ट्य हे आहे की एकमेकांचेच कार्यकर्ते जे आहेत ते स्थापना करतायत. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा ज्याची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती आता सुरू होते आहे. टिळक कुटुंबीय हजर आहेच, परंतु तांबडी जोगेश्वरी मंडळाचे जे अध्यक्ष असतील त्यांच्या हस्ते आरती होणार आहे. यंदा आपण पाहतोय की कमीत कमी लोकांना प्रवेश आहे, दर्शन तर सगळं ऑनलाईन असणार आहे आणि त्यामुळं ढोलताशाचा गजर वगैरे काय नाही आहे, मिरवणुका नाही आहेत. काय असणार आहे एकंदरीत गणेशोत्सव स्वरूप, आपल्यासोबत रोहित टिळक आहेत. एक मोठी परंपरा आहे आणि दरवर्षी वेगवेगळे परिसंवाद, चर्चा, व्याख्यानं, वैचारिक पर्वणी देखील असते, परंतु यंदा जर आपण बघितलं तर कोरोना लॉकडाऊनमुळं प्रचंड निर्बंध आलेले आहेत. काय असणार आहेत 10 दिवसाचे? तुम्ही सगळ्याच मंडळांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही दरवर्षी जे इथे कार्यक्रम असतात पूर्ण 10 दिवस, मग ते सांस्कृतिक असतील, व्याख्यानं असतील, समाज प्रबोधनाचे असतील, ते यंदाच्या वर्षी तर आम्ही कुठले करणार नाही आहोत. ब्लड डोनेशन कॅम्प मात्र आम्ही ठेवलं आहे, कारण एकीकडे आम्ही आवाहनसुद्धा केलं लोकांना की लाईव्हच दर्शन घ्या, कारण संख्यासुद्धा कोरोनाची वाढती आणि ते संकट अजून वाढू नये हाच दृष्टिकोन सगळ्यांचा त्याच्यामागे आहे. पण यावेळेला आम्ही ठरवलं आहे म्हणून जे दरवेळचं ते आमचं बजेट असतं ते धान्य वाटप असेल हे असेल आम्ही वेगळ्या करता सामाजिक पूर्ण कार्यकर्ता यावेळेला यूज करणार. आम्ही बघितलं की यंदाचा गणेशोत्सव हा वेगळा आहे, त्यामुळे केसरीवाडाच्या गणपतीची अत्यंत साधेपणाने प्राणप्रतिष्ठा होते आहे, दर्शन ऑनलाईनच असणार आहे आणि दरवर्षी जे सांस्कृतिक किंवा वैचारिक कार्यक्रम असतात त्याला फाटा देऊन यंदा धान्य वाटप असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, कोरोनाशी संबंधित जे काही सगळी सामाजिक कामं आहेत ती केली जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.